All students, namaskar. Varg 12 vanijya. Vishay sachivachi karyapaddhati. Secretarial practice. Prakaran 3. Bhag vikri. Issue of shares. Lecture number 12. Bhag hastantaran. Transfer of shares. Kore hastantaran. Blank transfer. व भाग संक्रमण ट्रान्समिशन ऑफ शेअर्स इत्यादी बाबी या तासामध्ये आपण उपघटक पाहणार आहोत. नेक्स्ट भागांचे हस्तांतरण 3.9 ट्रान्सफर ऑफ शेअर्स. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय. उदाहरणार्थ श्यामराव हा कंपनीचा सभासद आहे आणि याच्याकडे कंपनीचे 1000 शेअर्स आहेत, भाग आहेत. तर भागांचे हस्तांतरण म्हणजे श्यामराव आपले भाग रामराव यांच्या नावे करतो. म्हणजे श्यामराव आपले भाग रामरावला विकतो. श्यामराव विक्रेता आणि रामराव खरेदीदार आणि म्हणून श्यामरावचे भाग रामरावकडे जाणे यालाच म्हणायचे भागांचे हस्तांतरण. म्हणजे आता पूर्वी श्यामराव मालक होता, सभासद होता, आता नवीन भागांच्या हस्तांतरणामध्ये रामराव हा कंपनीचा भागधारक होईल यालाच म्हणायचे अकडून बकडे किंवा श्यामरावकडून रामरावकडे भाग जाणे, भाग विकणे, एका हातातून दुसऱ्या हातामध्ये जाणे यालाच आपण म्हणतो भागांचे हस्तांतरण, ट्रान्सफर ऑफ शेअर्स. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण होय. सभासद पैशासाठी किंवा भेट म्हणून भागांचे हस्तांतरण करू शकतो हे सार्वजनिक कंपनीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक भागधारकास भाग हस्तांतरणाचा हक्क कंपनीने दिलेला आहे. सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते, परंतु यासाठी नियमावलीमध्ये तरतूद असावी लागते. खाजगी कंपनीच्या भागांचे मुक्त हस्तांतरणावर निर्बंध असतात, परंतु सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते. खाजगी कंपनीच्या भागांच्या मुक्त हस्तांतरणावर निर्बंध असतात. भागधारक हस्तांतरणासाठी अर्ज करून भागांचे हस्तांतरण करू शकतो. त्यासोबत भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट, हस्तांतरण शुल्क जमा करतो. जो भागधारक भागांचे हस्तांतरण करतो त्यास हस्तांतरक किंवा हस्तांतरकर्ता किंवा ट्रान्सफरर असे म्हणतात. उदाहरणार्थ श्यामराव. आणि ज्याला भागांचे हस्तांतरण करावायचे त्यास हस्तांतरिती किंवा हस्तांतर शुकर्ता किंवा ट्रान्सफरी असे म्हणतात. उदाहरणार्थ रामराव किंवा ब. सभासद त्याच्याकडे असलेल्या भागांचे अंशता किंवा पूर्णता हस्तांतरण करू शकतो. उदाहरणार्थ 1000 भागामध्ये 500 भाग स्वतःला ठेवू शकतो आणि 500 भाग तो रामरावला विकू शकतो. सभासद नोंदवहीमध्ये नोंदणी झाल्यानंतरच हस्तांतरण पूर्ण झाले असे म्हणता येते. डिपॉझिटरी पद्धती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीमधील जर भाग असतील तर अंतर्गत भागांचे हस्तांतरण देय रक्कम मिळाल्यानंतर संगणकीय पद्धतीने आपोआप केली जाते.
कारण ते इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून भागांचे हस्तांतरण सहज प्रक्रियेद्वारे झालेले असते. भाग दाखला हस्तांतरणासाठी प्रत्यक्ष स्वरूपात मुद्रांक शुल्क भरावे लागते. स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. परंतु डिमांड स्वरूपात कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही, कारण ते ऑनलाईन ट्रान्सफर होतात. आता मुद्रांक शुल्क म्हणजे काय? स्टॅम्प ड्युटी म्हणजे 500 किंवा 2000 किंवा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर असतो, त्याला आपण मुद्रांक शुल्क असे म्हणतो. भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार हस्तांतर करार झाल्यास, शामरावने रामरावला भाग विकल्यास झाल्यास शुल्क असावे लागते किंवा भरावे लागते. मुद्रांक शुल्क हस्तांतर अंमलात आल्याच्या दिवशी भागाच्या बाजार मूल्याच्या 0.25% एवढे असते, याला आपण म्हणतो भागांचे हस्तांतरण. आता कंपनी भागांचे हस्तांतरण नाकारू शकते, म्हणजे भागांचे हस्तांतरण नाकारणे. भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळ हस्तांतरण नाकारण्याची सूचना कारणासह भागधारकांना पाठवते. संचालक मंडळ खालील कारणासाठी दोघांमधील करार हस्तांतरण नाकारू शकते. उदाहरणार्थ, 1. भागधारकांकडून हस्तांतरणासंबंधी नियमावलीतील तरतुदींचे पालन न झाल्यास. 2. हस्तांतरण अर्ज, विहित अर्ज, कायदेशीर वैध अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास. 3. हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट नसल्यास. 4. ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागांवर धारणाधिकार असल्यास भागधारक भाग हस्तांतरण नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT अपील करू शकतात. जर भागधारकास सूचना मिळाली नसेल तर सार्वजनिक कंपनी असल्यास 90 दिवसात आणि खाजगी कंपनी असल्यास 60 दिवसात अपील करू शकतो न्यायालयामध्ये. नेक्स्ट, आता ही झाली एक भागांचे हस्तांतरण टीप. आता दुसरी संकल्पना किंवा दुसरी टीप आहे कोरे हस्तांतरण, त्याला आपण म्हणतो ब्लँक ट्रान्सफर. ब्लँक म्हणजे कोरे हस्तांतरण. जेव्हा भागधारक हस्तांतरण अर्जावर सही करून हस्तांतरितीच्या नावाशिवाय तो हस्तांतरितीला भाग प्रमाणपत्रासोबत हस्तांतरण करतो, त्यास कोरे हस्तांतरण असे म्हणतात. म्हणजे त्यावर फक्त तो भाग दाखल्यावर आणि हस्तांतर अर्जावर सही करून रामरावला देतो, त्याला म्हणायचे कोरे हस्तांतरण. कोरे हस्तांतरण भागांची खरेदी विक्री सोपी करते. कोरे हस्तांतरण अर्ज कोणतेही पुढील धारक कितीही वेळा पुढे विक्री करू शकतो आणि ते भाग बाजारामध्ये खरेदी विक्री करू शकतात. कोरे हस्तांतरण अर्ज धारण करणाऱ्यांना या संदर्भातील मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही. कोरे हस्तांतरणाचा सर्व अधिकार भागधारकाप्रमाणेच असतात. ज्याच्याकडे ब्लँक हस्तांतरण झालेले आहे तो त्याचा मालक होतो. अशा पद्धतीने कोरे हस्तांतरण ही टीप आहे. आता आपण पाहूया बनावट हस्तांतरण, फोर्ज ट्रान्सफर म्हणजे डुप्लिकेट ट्रान्सफर. बनावट हस्तांतरण म्हणजे
जेव्हा हस्तांतरणकर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते म्हणजे ट्रान्सफरर किंवा हस्तांतरकर्ता हस्तांतरकची सही बनावट केलेली असते कुणीतरी तेव्हा कंपनी असे हस्तांतरणाची नोंदणी करू शकत नाही. ही झाली आपली दुसरी टीप कोरे हस्तांतरण. त्यानंतर बनावट हस्तांतरण आणि आपण आता पाहणार आहोत भागांचे संक्रमण ट्रान्समिशन ऑफ शेअर्स. तर भागांचे संक्रमण म्हणजे काय तर सोप्या पद्धतीने आपण जाऊया. भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होते म्हणजेच सभास्थांच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभास्थाच्या मृत्यू दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने या कारणासाठी हस्तांतरण होणे. भाग संक्रमण ही अनिवार्य कृती आहे कंपल्सरी ॲक्टिव्हिटी आहे. कायदेशीर वारस ही व्यक्ती भाग संक्रमणात पुढाकार घेते. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधीने या भागांसाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नाही कारण आपोआपच सभासद मृत दिवाळखोर किंवा मानसिक संतुलन बिघडलं असेल तर ॲटोमॅटिक त्याचे भाग त्याच्या वारसाच्या नावे होतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शुल्क येथे भरावे लागत नाही. मुद्रांक शुल्क देखील भरावे लागत नाही. भाग संक्रमणानंतरही मूळ भागधारकाची जबाबदारी देयता तशीच सुरू राहते. भाग हस्तांतर अर्जाची व मुद्रांक शुल्काची यावेळी गरज नसते. भाग संक्रमणामध्ये हस्तांतर कोणाकडे होते हे दर्शवणारा तक्ता आता मी आपणास सांगत आहे तर आपण समजून घेऊया तक्ता. घटना किंवा प्रसंग आणि भाग कोणाच्या नावे होतात कोणाला हस्तांतरित केले जातात पाहूया. एक सभासदाचा सदस्याचा मृत्यू जर झाला तर सभासदाच्या कायदेशीर वारसाकडे उदाहरणार्थ पत्नी पत्नी किंवा मुलांकडे. दोन मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती अशी जर व्यक्ती असेल तर सदस्याचे पालक कोण आहेत त्यांच्या नावे भाग जातात. आणि जर व्यक्ती दिवाळखोर झाली कर्जात बुडाली तर कोर्टाने नियुक्त केलेला अधिकृत प्राप्तकर्ता यांच्या नावे हे भाग हस्तांतरित होतात. तर आपणास एक मी ॲक्टिव्हिटी पाठवत आहे ती ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करावी आणि मला पाठवावी. ती ॲक्टिव्हिटी आहे www.sebisebi.gov.government.in या संकेतस्थळाला आपण भेट द्या व कंपनीचे किंवा कंपनीने सेबीकडे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय प्रतिभूती नियामक मंडळाकडे दाखल केलेले सार्वजनिक भाग विक्रीच्या दस्तऐवजांचे निरीक्षण आपण या वेबसाईटवर जाऊन ही ॲक्टिव्हिटी करणे सर्वांना कंपल्सरी आहे. तर आपण या तासामध्ये काय पाहिलं तर या तासामध्ये आपण तीन संकल्पना पाहिल्या. पहिली संकल्पना पाहिली भागांचे हस्तांतरण. दुसरी संकल्पना पाहिली कोरे हस्तांतरण. आणि तिसरी संकल्पना पाहिली भाग संक्रमण. यामध्ये जर आपण विचार केला तर भागांचे हस्तांतरण यामध्ये सभासद हस्तांतरक आणि हस्तांतरिती पुढाकार घेतात. कोरे हस्तांतरणामध्ये सभासद आपले भाग दुसऱ्याला
देऊ करतो, त्यामुळे कोरे हस्तांतरणामध्ये सभासदाची कृती महत्त्वाची असते आणि भागसंक्रमणामध्ये कंपनी स्वतः कायदेशीर मार्गाने सभासदाचे भाग प्रासंगिक कारणाप्रमाणे त्याच्या वारसास दिले जातात. या पद्धतीने आलेला तास आपण व्यवस्थित ऐकणे, अभ्यास करणे आणि भागांचे हस्तांतरण, कोरे हस्तांतरण, बनावट हस्तांतरण, भाग संक्रमण या संकल्पना भविष्यात आपणास उपयोगी पडतील त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्याचे ग्रहण करावे आणि या संकल्पना व्यवस्थित आपण समजून घ्याव्यात. धन्यवाद.